रुकडे ये ये धरला 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 नमस्कार. काय चाललंय काय माझ्यासारख्या सिद्ध पुरुषाला गोंडून जाता. सॉरी 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 माफ करा माफ करा माफ करा. हिला हिला आणायला गेलो तुम्ही. ही माझी भाची. हाय. खड्ड्यात गेली तुझी भाची. असं बोलू नका असं बोलू नका. ही जर का खड्ड्यात गेली ना तर माझ्या आयुष्याची धूळ धाड होईल. आला मंतर कोला मंतर जादू मंतर छूट. कोप झाला का बाबांचा? आता काय होणार? पायदर पायदर. हे बघा आम्ही चाललो. मी तुमचं लेकरू आहे. माझ्यावर दया करा. तुम्ही तसे कोपून गेला तुम्ही कुणाच्या तोंडाकडे बघायचं? माझ्यावर शत्रूचा अटॅक झालाय. नका जाऊ प्लीज मला वाचवा. उभी राह. अजून किती उभी राहू? दोन पायावर नीट उभी राह. ठीक आहे ठीक आहे. मी उभी राहते पण तुम्ही नका जाऊ. माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे हो. पण माझा तर एसटीचा प्रश्न आहे. एसटी जाऊच देत नाही मला. अच्छा अच्छा ठीक आहे ठीक आहे. तुम्ही नका काळजी करू. मी माझ्या गाडीने सोडते तुम्हाला. कुठेही सोडेन. तुम्हाला कुठे जायचंय? चढते मी. तुमच्याकडे गाडी आहे म्हणजे? हो एसी आहे. एसी गाडी. हा तुम्हाला गाडी हाकता येते? हा चालवता येते का असं म्हणायचं त्यांना. ओ अच्छा अच्छा अच्छा. म्हणजे काय येते ना? पण तुम्हाला सांगते माझ्यावर शत्रूचा अटॅक झाल्यापासून मी खूप दुःखी आहे. सगळे मिळून मला हाकत असतात. काही वांदा नाही. वांदा म्हणजे काय रे? अगं म्हणजे काही हरकत नाही. हरकत नाही कशी? म्हणजे माझं जगणं मुश्किल होईल असं नका म्हणू. अभी आहे ना हम है तो क्या गम है. ठीक आहे बघू बघू. काय तुझं नाक बघू. कशाला? ओ अच्छा हो. अच्छा ठीक आहे. आला मंतर कोला मंतर जादू मंतर छू. अच्छू नाही गा फक्त छू. दार उघडा. कोण आहात? दार का नाही उघडत? कोण आहे? शत्रूचं आक्रमण. शत्रू माझ्यासारख्याची काय चाललं हे? मामा तू या बाबाला आवत नाही तर आपली वाट लागेल. आपण एक काम करू. आपण तिघही लपू. लपूया काय सगळे? दार कोण उघडणार? तुम्ही 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 दोघं लपा. मी मी दार उघडते. अरे काय चाललंय काय तुमचं? सांगतो ते काम करा. इथे माझ्याबरोबर कोपच्यात चला. सगळं व्यवस्थित सविस्तर समजावून सांगतो. आता सध्या चला. आता सध्या चला. चला चला लपा लपा इथे लपा लपा इथे. लपा तुम्हाला कोणी बघितलं तर आमच्या वांदी होतील. झालं हे लपले. मला पण लपू दे रुकडे. थांबा हे लपलो 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 लपलो. काय लपला पावलटच आहे. काय अरे काय ग दरवाजा का नव्हती उघडत? आणि मला सांग तू इथे काय करते आहेस?
काय करते काय तुम्ही काय करता इथे? काम होतं म्हणून आले होते. तुझं काय? माझं पण काम आहे इथेच. अगं पण इथे काय काम आहे तुझं? नाही, एक मिनिट शिक्षा विसरलीस वाटत. आता हसत हसत सांगायचं, काय काम करत होतीस? मी ना मी सगळ्यांची मन दुखावली म्हणून मी आत्मक्लेश करून घ्यायला आले. आत्मक्लेश तेच म्हणतात ना, म्हणजे मी खूप आत्मपरीक्षण केलं, खूप आत्मचिंतन केलं, मग मला कळलं की माझी एकच शिक्षा आहे आत्मक्लेश. पण मी कल्याणीची शिक्षा विसरलं नाही. मी हसत हसतच आत्मक्लेश करते. म्हणून एवढा घाम फुटलाय का? करा ना पटकन. वा, मला पुन्हा आत्मक्लेशाला बसायचंय. नाही, आत्मक्लेश करून घेतेस का घरात क्लेश वाढवण्यासाठी कारस्थान रचतेस? मला किती पश्चाताप झाला ना, तरी तुमचा काही विश्वास बसत नाही माझ्यावर. रूपाताई, हे नुसतं नाही म्हणायचं, आणि जरी रडू येत असलं तरी हसत हसत रडायचं. कल्याणी, तिच्याकडे खूप फावला वेळ आहे, आपल्याला खूप काम आहे. तर मी काय म्हणते कल्याणी, आपण या दिशेला जर दरवाजा केला ना तर तो सरळ मागे अंगणात उघडेल बघ. म्हणजे या खोलीतलं सामान बाहेर नेताना उगाच बंगल्यातून फेरी नको. काय वाटतं तुला? सासूबाई, पण मला काय वाटतंय की स्टोर रूमचा दरवाजा ह्या बाजूला आहे ना. हा, या बाजूला आहे नाही का? मला वाटतं आपण दुसरा दरवाजा ह्या बाजूला केला तर जास्त बरं होईल. हो ग कल्याणी. नाही म्हणजे दोन्ही दारं शेजारी शेजारी आली तर खूप सोयीचं पडेल आपल्याला. अगदी योग्य बोललीस तू. काय ओरडतेस कशाला? इथे कशाला येत आहे? अडगळ आहे, अडगळ आहे, खूप घाण आहे इथे. नका बर बर चाललो आम्ही. तुला कळलं ना ग काय करायचंय ते? आणि तुझाही आत्मक्लेश आवरला असेल तर चल. नाही नाही, मला आता आत्मपरीक्षण पुन्हा एकदा करायचंय मला एकांतात बसून. आता ते कशाला बाई? कशाला म्हणजे मी किती चुका केल्या तो मोठ्या मोठ्या. तो बुंगा नसतो का बुंगा जो स्वतःला कमळात असा कोंडून घेतो, तशीच मी स्वतःला कोंडून घेणार आहे इथे या खोलीत. अग ए, काय कमळ, अडगळीची खोली आहे, काय बोलते तुझं? तुला तरी कळतय का मी तरी कुठे बुंगा आहे? पण मी सतत चुका करणारी पापी स्त्री आहे. रोज नवीन झटका येतोय. पण हा जरा बरा वाटतोय मला, टिक. आणि आत्मक्लेश आवरला की या बाहेर. जरी मरीचा फेरा आहे का? कधी कुठे येऊन धडकतात? अरे अरे त्यांना काढा. कोणाला? अरे बाबा. ओ ओ बाबा, ओ बाबा, या बाहेर. सॉरी, आमच्या म्हणून. या या या. ओ मामा.
काय झालं माहितीये का, इथे अक्कच आहे आल्या, मला पाडू नका, पकडलं रुपडे कळत कसं नाही. माया कसले पडते पाणी, काय करू. आणि त्यामुळे ती खोटी खोटी असते आणि ते सगळं इतकं विचित्र दिसत ना. काय काय झालं, एवढं हसताय का? अगं काही नाही ग, आपल्या रुपालींची गंमत. आणि काय ग, तिला शिक्षा कसली दिली आहे, हसायची. आजोबा, पण यावेळी तिला पश्चाताप झालाय, मला माझ्या सगळ्या चुका कळल्यात असं म्हणतीये ती. वा, असं म्हणतीये आहे कुठे, पण अडगळीच्या खोलीत बसलीये, आत्मक्लेश करते. काय साधतीस काय आत्मक्लेश? हो, तिने म्हणे आत्मपरीक्षण केलंय आणि त्यातून तिच्या लक्षात आलंय की तिने ज्या चुका केल्यात त्याची एकच शिक्षा आहे, आत्मक्लेश. हे पड जरा नीट तिच्यावर लक्ष ठेवा बर का तुम्ही. नाही, ही डबल ग्रॅज्युएट कधी काय करेल सांगता येत नाही. मी सांगेल एक आणि करेल बोलतच. अगदी खरं, लक्ष आहे माझं तिच्या. आजोबा, सासूबाई तिला अजिबात मोकळं सोडत नाही, अगदी रडायला लागली ना तरी तिला सांगतात की हसत हसत रड. भयंकर त्रासली आहे ती. नाही पण मी काय म्हणते, मुळात घोळ घालायचं कशाला. आता मामाजी या दोन सुना पण आहेत, राहतायत ना गुण्या गोविंदाने, पण हिचं नाही, हिचं काहीतरी वेगळंच, हिची स्वप्न वेगळी, मालकीण व्हायचंय, आता भोगा कर्माची फळ. आणि काही सांगायची सोय आहे का? जरा काय सांगितलं की मग सख चुलत झालं सुरू. अगदी खरं मामाजी, नाही म्हणजे भाऊजी आणि देवकीचा विश्वास आहे म्हणून, नाहीतर हिच्या या सख्ख चुलत मध्ये घरात तुफळी पडायची. पण आता कंटाळली आहे बहुतेक शिक्षेला, अहो म्हणूनच तर अडगळीच्या खोलीत जाऊन बसलीये ना. अगं हसून हसून गाल दुखले असतील ना आता, म्हणून लपून बसली. पण अडगळीच्या खोलीत मामा गचकला की काय? काहीतरी बोलू नको, पाणी मार, तुम पाणी मार. किती तर मारलं होतं पाणी. अगं हा जर का टपकला ना तर कायच्या काय माहितीये का तुला? दे भांड, दे भांड, दे अक्क भांड भर होतो पाणी त्या तोंडावर. त्याच्यात पाणीच नाही कारटे. अगं त्याच्या घुसमटून मारलं, आता काय पुढून मारताय? सॉरी सॉरी. अरे जाऊ दे ना मला, नालायक मूर्ख माणूस, सत्यानाश होईल तुमचा. माझ्यावर गोंडपाट घालता? मूर्ख कशाला? सॉरी. मी कोण आहे माहित आहे का तुम्हाला? नाही. एक शाप देईन ना, त्या शापात तुम्ही दोघं भस्म व्हाल. अहो मी म्हटलं ना तुम्हाला शत्रूचं आक्रमण झालं. सॉरी हा, माफ करा. सॉरी. आता बाहेर जाणं ना धोक्याच आहे, बाहेर गेल्यानंतर तुमच्या बरोबर काय होईल सांगता येत नाही. मग आम्ही जबाबदार नाही सांगून ठेवतो. घाबरतो मी. नाही घाबरत मी, पण थांबतो. या लेकराची दया आली. थँक्यू. पण मी सांगेन तो उपाय फार कठीण आहे. काही सांगा तुम्ही, काही मी करते की नाही बघा. संमोहन, संमोहित करायचं तू घरच्या लोकांना, म्हणजे सगळी माणसं तुझ्या मनाप्रमाणे वागतील. आर यू शुअर? संशय? माझ्या विद्येवर संशय? चकित झाली ती. चकित झाली. हा मग ठीक आहे. हा
तुम्हाला मी एक मंत्र शिकवे. थांबा जरा, हे दिगडे नीट कान लक्ष देऊन सांगा. हा वो मंत्र शत्रूच्या कानात म्हटला की तो वश होईल. कोण मला काना जवळ येऊ देणारे? साधा धड कोणी समोर पण उभं करत नाही मला. कार्टे लाज वाटले पाहिजे तुला. समोर उभं करत नाही. झालं का तुमचं? थांबा तुम्ही. जाऊ का मी? सॉरी. शत्रू झोपलेला असताना ठीक आहे, बाराच्या ठोक्याला त्याच्या कानात हा मंत्र म्हणायचा. हे चांगलंय, हे जमेल 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 ना. म्हणजे काय जमेल? मंत्र सांग, सांगा मंत्र. काय साधा सुद्धा मंत्र नाहीये. सॉरी सॉरी. 12 वर्ष तपश्चर्या करून मिळवलेला मंत्र आहे तो. सॉरी. आणि तो देताना सिद्ध करून द्यावा लागतो. करा किंवा सिद्ध करा, त्यासाठी एक अनुष्ठान करावं लागेल. आणि त्यासाठी त्यासाठी येणारा खर्च फक्त 5 लाख रुपये. एवढं कशा लागतात? हे बघा, तुम्ही एक काम करा, सामानाची यादी मला द्या. ते सगळं सामान मी मागवतो. घ्या घ्या, लिहून घ्या. अरे मी काय सुतार की प्लंबर आहे? मी सिद्ध पुरुष आहे. जमत नसेल तर सांगा, मी जातो. जमेल मला, जमेल. गप्प बसा. मग आता फिकीर सोडा. आला मंतर कोला मंतर जादू मंतर. चला आलं ना आम्हाला, पॅक अप चला निघूया. हो थांबा. हा मंत्र जुना झाला, नवीन मंत्र सांगतोय. नवीन आहे रे, चुप. ऐका. अगं राजलक्ष्मी, सगळ्यात आधी त्या इगतपुरीच्या आश्रमाला एका ठराविक रकमेचा चेक पाठवून दे. तेव्हाच पाठवून दिले मामाजी. अहो, ज्या आश्रमाने मला माझं सौभाग्य परत दिलं त्यांना कसं विसरेन. आणि साताऱ्याच्या आश्रमाचा चेक. त्या चेकवर तुमची सही लागते. हे चेक. या झालं का आत्मक्लेश करून? हो झालं. मामा पण सोबत बसला होता वाटत आत्मक्लेशासाठी. नाही, मी खोलीत नव्हते ना, तर तो मला बोलवायला आला. ही अशी मनातल्या मनात काही फुटफुटती आहे का? देवाचं नाव नामस्मरण. एक मिनिट, तुझ्या चेहऱ्यावरच ते हसू कुठे? हसायचं पण आहेच ना. नामस्मरण विसरू नकोस. ते विसरून कसं चालेल? आता पाठ नाही ना होणार. पाठ कधी केलं नाही ना नामस्मरण. लक्षात ठेवावं लागत. आजोबा मी चुकले, मला माफ कर. ठीक आहे, हरकत नाही. पुन्हा पुन्हा त्याच त्याच चुका करू नये ग. नाही त्याच त्याच नाही, वेगवेगळ्या निरनिराळ्या चुका ती पुन्हा पुन्हा करते. असू दे असू दे. देव तुला सद्बुद्धी देव. हो, मी पण देवाला तेच मागणार. मला सत्ता संपत्ती साड्या हे काहीच नको. सद्बुद्धी दे तेवढी. नक्की मागा बाई. नक्कीच सांगणार आहे. आता मी अशी वागेन ना की तुम्ही कल्याणीला पण विसरा. गाल आहे का अजून कल्याणीशी स्पर्धा? स्पर्धा नाही, आदर्श. आदर्श ठेवलाय मी कल्याणीचा माझ्या डोळ्यांसमोर. जाते आम्ही. तुम्हाला सांगते मामांची, कधी कधी मला वाटत तिच्या डोक्यावर खरंच परिणाम झालाय. नाही पण काय माहिती गंमत, अशीच जर वागणार असेल ना तर तिच्या डोक्यावर जो झालेला परिणाम आहे तोही चालेल आपल्याला.
अशाच अजून काही मालिकांचे व्हिडिओ बघण्यासाठी स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ बघत राहा.